आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूरच्या सरपंच यांचा बेटी बचाव बेटी पढाव हा स्तुत्य उपक्रम. चार मुलांच्या नावे ठेवली ठेव पावती. मांगूरचे सरपंच पिंटू पाटील यांनी सरपंच पदावर विराजमान झाल्यानंतर त्यांनी स्त्री जन्माचे स्वागत व्हावे यासाठी त्यांनी बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम चालू करून जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे ठेव पावती योजना सुरू केली. मांगूर येथील जन्माला येणारी मुलीचे स्वागत चांगले व्हावे यासाठी पिंटू पाटील यांनी स्वमानधनातून प्रत्येक मुलीच्या नावे 2500 रुपये ठेव ठेवण्याची योजना सुरू केली आहे. आज झालेल्या कार्यक्रमांमध्ये चार मुलींच्या नावे ठेवलेल्या ठेव पावतीचे वितरण करण्यात आले. यावेळी सौ अक्काताई बन्ने, सुनील जळणे, अण्णासो जळणे, कलंदर मुल्ला, रमेश पाटील, सर्जेराव टोपे, सूरज भोसले, महावीर गाडगे, सिकंदर मधाळे, सचिन बोधले, कुमार बन्ने, अण्णासो कोगनोळे, कृष्ण दाभाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महानकार न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. त्या माध्यमातून जे अद्याप आपण चार मुलींच्या नावे ठेवण्याचे वितरण केलं होतं, आज 20 डिसेंबरचा वर्षाचा शेवट दिवस म्हणून आज आपण चार मुलींची आमची नावे आली, त्या चार मुलींची आपण ठेवपावत्या प्रत्यक्ष वितरण करत आहोत. या ठेवपावतीची रक्कम आहे 2500 रुपयाची. आपण आज पावती त्यांच्या हातात घेत आहोत व 20 वर्षानंतर त्या मुलींना 20 रुपये म्हणणार आहे. आणि ते त्यांनी आपल्या शैक्षणिक व सामाजिक व्यवस्थे पैसे वापरावा असा आमचा मानस आहे. आणि तिचं प्रत्यक्ष वितरण आम्ही आज करतो. ही योजना नंतर काहीतरी करावं. आणि ग्रामपंचायतचा जो मासिक पत्ता अध्यक्षता 3000 रुपये येतो, हे घराकडनं जाता पुन्हा जर ते दिलगी स्वरूप द्यावं म्हणून आम्ही ही योजना राबवतो. आमच्या दृष्टीने 8 मुलींनी याचा लाभ घेतलेला आहे.